खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ने लगाए बीजेपी पर संगीन इल्जाम। प्रेस कॉन्फ्रेंस में किया बीजेपी पार्टी पर कार्रवाई का मुतालिबा। नारेगांव में नशा मुक्ति अभियान के तहत की गई लोगों की रहनुमाई। लोगों को नशे की लत से नजात दिलाने के लिए किए गए जरूरी इकदाम। और अहमदनगर के पुलिस सुपरिटेंडेंट मनोज पाटिल ने लोगों से की पुरामन तरीके से गणेश उत्सव मनाने की अपील। अब खबरें तफसील से। पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से उस्मानपुरा में मरहटवाड़ा डिवीजन के लिए एक अहम मीटिंग का इनेकाद किया गया, जिसमें औरंगाबाद, जालना, परभनी, नांदेड़, बीड़, उस्मानाबाद, लातूर और हिंगोली जिले के ओहदेदारान मौजूद थे। मीटिंग में मुख्तलिफ मौजूदात पर मालूमात फराहम की गई। दलित चळवळ आज मी पाहता सगळे दलित संघटना होऊल्या झाले, कोणी आवाज उठवायला तयार नाही। इतके घटना घडल्या, कोणत्या संघटनेचे शंट बांधायचं कोणी भाऊ? मॅनेज केलं म्हणून बंदी करता मॅनेज झाले ना। खरं आता इलेक्शन जर आपल्याला लढायचं असेल प्रश्न सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से आज एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई, जिसमें उन्होंने बीजेपी पर सियासी इल्जाम लगाते हुए पार्टी के खिलाफ कानूनी कारवाई का मुतालिबा किया। तुम्ही सरळ सांगितलेलं आहे की या देशामध्ये जी आरएसएस आहे ती दहशतीच्या माध्यमातून राजकारण करत आहे। मी स्पष्टपणे सांगतो, मला कळत नाही की एवढं स्पष्ट सांगत असताना सुद्धा की देशामध्ये बॉम्ब ब्लास्टचा वापर करून या देशामध्ये सत्ता काबीज करण्यात येते। हिंदू मुसलमानाच्या दंगली लावून या देशामध्ये सत्ता काबीज करण्यात येते। आणि ही कशा पद्धतीने काबीज करण्यात येते हे अनुसूचित जाती जनजाती ओबीसीच्या लोकांना माहिती देऊन जागरूक करणे हा एक कलमी कार्यक्रम सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही विविध प्रश्नावर जनजागरण करून राबवत आहोत। आजची पत्रकार परिषद ही विशेष करून बॉम्ब ब्लास्ट आणि त्याच्या माध्यमातून राजकारण स्थापित करणे यावर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जनजागरण करण्यासाठी ते कशा पद्धतीने करावं, त्याची रणनीती काय असेल, हे येणाऱ्या काळामध्ये एसडीपीआयच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल। शहर के कौसर पार्क नारेगांव में नशा मुक्ति अभियान के तहत आज एक प्रोग्राम का इनेकाद किया गया। प्रोग्राम के सदर शेख रशीद रहमान ने मीडिया से बात करते हुए नशा मुक्ति अभियान के बारे में मुकम्मल जानकारी दी। खास तौर से अगर हम मुस्लिम इलाकों का जायजा ले तो हमको ये बात बार बार जो है हमारे कानों को टच करती है कि बटन प्लेयर बहुत हो गए और हर जगह जो है बटन प्लेयर जो है हर मोहल्ले में कसरत से ज्यादा तादाद में मिलते हैं। तो इसके लिए भी जो है नौजवान उलमा इकराम की भी एक टीम ने जो है बड़ी अच्छी खामोश कोशिश की है। मैं उन लोगों से मुलाकात करा हूं, उनसे साथ जाके बैठा भी हूं, वो भी इस पे अच्छा काम कर रहे हैं और अल्हम्दुलिल्लाह उनको बहुत सारी कामयाबी भी मिल रही है। उसी तरीके से शराब का मसला है, शराब पे पाबंदी का मसला है। यहां पत्रकारों की एक बड़ी तादाद यहां पर मौजूद है और हम देख रहे हैं कि मुल्क के अंदर मेरी जहां तक मालूम आता है शायद जो है दो ऐसे स्टेट्स है जहां शराब बंदी है, एक जो है बिहार है और एक गुजरात है। लेकिन पिछले वक्त में हमको जो मीडिया के जरिए जो मालूमात हासिल हुई तो गुजरात के अंदर 11 लोग जहरीली शराब पीकर मर गए।
नशा अवाम के अंदर नहीं, जनता के अंदर हमको बयानत करने, हम मस्जिदों में बहुत सुनते रहते कि शराब हराम है, ये फलाना चीज हराम है, ये फलाना चीज हराम है, ये सब सुनते रहते हैं मस्जिद के अंदर। उलमाए कराम भी सब बयानत करते रहते हैं, बड़े बड़े जो जिम्मेदार लोग भी ये बयानत सुनते रहते हैं। तो कादरी साहब से मेरी अदाबन गुजारिश है, कादरी साहब ये मुहिम को हमको बदलना होगा, इसको हमको चेंज करना होगा। जिला परिषद ग्राउंड में श्री गणेश फेडरेशन की जानिब से आज रेसलिंग मुकाबलों का इनेकाद किया गया, जिसमें शहर के कई खिलाड़ियों ने हिस्सा लिया। गणेश महासंघ उत्सव समिति माननीय डी आर पाटिल साहेब तसेच माननीय अनिल भाऊ मानकाबे आणि या गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष विजय गणेश फेडरेशन की जानिब से गणेश उत्सव के मौके पर मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद किया गया। आज 4 सितंबर को औरंगाबाद के जिला परिषद मैदान में कुश्ती के मुकाबले का इनेकाद किया गया। मुकाबले का इफ्तिताह मरकजी वजीर खजाना डॉक्टर भागवत कराड़ ने किया। इस मौके पर कमेटी के बानी पृथ्वीराज पवार, गणेश फेडरेशन के सदर विजय औताड़े, कारगुजार सदर राजेंद्र दत्ते पाटिल, खजांचे हर्षवर्धन कराड़, अभिजीत देशमुख और तमाम अफसरान मौजूद थे। आज जिल्हा गणेश महासंघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज भव्य कुस्त्याची दंगल आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज आपल्या या कुस्त्या स्पर्धेमध्ये या दंगलीमध्ये आज खऱ्या अर्थाने 780 पैलवान या ठिकाणी त्यांची नोंदणी झालेली आहे, त्यामध्ये वयोगट आम्ही ठरवलेले आहे। पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक आगळे वेगळी परंपरा या कुस्ती स्पर्धेची आहे आणि भव्य कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे आणि अशाच आज संध्याकाळी हरिभक्त पारायण रामायणचार्य ढोक महाराज यांचं कीर्तनसुद्धा आम्ही आज गणेश महासंघाच्या वतीने ठेवलेलं आहे। 6 तारखेला ढोल वादनाची स्पर्धासुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्याचं पहिलं बक्षीस 1,00,000 रुपये आम्ही सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे। आधार कार्ड को इलेक्शन कार्ड से जोड़ने की अपील आज सोशल वर्कर तैयब जफर ने ADN से बात करते हुए की। उन्होंने शहरियान से अपील की कि लोग संजीदगी से इस जानिब तवज्जो दें, साथ ही उन्होंने कुछ अहम मौजूदात के बारे में मालूमात फराहम की। हुकूमत के जानिब से सरकार जो है तो इन दिनों आधार कार्ड और इलेक्शन कार्ड आपस में लिंक करवा रही है और सोशल मीडिया के जरिए, अखबारात के जरिए और अलग अलग तंजीमों के जरिए हमारे पास ये पैगाम पहुँचा रही है कि लोग अपने आधार कार्ड को इलेक्शन कार्ड से लिंक करें। खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज। आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची। घरगुती गणेश उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा ADN गणेशा। या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकता। या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा। या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा। सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ ADN वर प्रसारित करण्यात येतील। यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षीसेही देण्यात येतील। तर वाट कसली बघताय, त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईल मध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर सर्व गणेश मंडळाला गणपती उत्सवच्या शहरातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गेल्या 2 वर्षांमध्ये गणेश उत्सव सर्वसामान्य माणसाला करता आला नाही, पण यावेळेस आपण पाहिलं असं महाराष्ट्राच्या बाहेर गणेश उत्सव फार जोरात आणि आनंदात मनवायला या ठिकाणी सर्व जनता एकदम आनंदात आहे। त्याच्यामुळं मी शहरातल्या सर्व गणेश उत्सव मंडळाला सांगा की आपण चांगल्या पद्धतीचे आपले काही देखावे असतील, काही लोकांची आपली इच्छा हे असतील, त्या ठिकाणी येणारे जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्या लोकांना देखावा पाहता येईल
अशा पद्धतीने आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी काम करावं, आपण आपल्या मंडळाचं सुद्धा लक्ष द्यावं. आपण मंडळामध्ये कुठेही फालतूगिरी होणार नाही, कुठेही फालतू काम कोणी करणार नाही, अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी बघावं. गणेश उत्सव एकदम आनंदात उत्सवात माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जसं सांगितलं की जोरात कितीही मोठा बसवा, कितीही चांगला बसवा, आनंदात आपण या ठिकाणी गणेश उत्सव मनवा, पण कुठेही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्वांना बरोबर घेऊन या शहरातील सर्व नागरिकांना, जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 10 दिवसामध्ये साजरा करावा, अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. सर्वप्रथम 2022 गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. वंध्यत्व आणि वंध्यत्व ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यात एक चांगली गोष्ट अशी म्हणजे पूर्वीसारखं लोक सोशल स्टिग्मा त्यामध्ये आता ठेवत नाही. ट्रीटमेंट आणि उपचारासाठी बरेच जोडपे, मेजॉरिटी ऑफ द कपल्स OPD मध्ये किंवा टेस्ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की टेस्ट्यूब बेबी म्हणजे IVF इन विट्रो फर्टिलायझेशन या क्षेत्रामध्ये आता प्रचंड प्रगती झालेली आहे. ॲडव्हान्स प्रयोगशाळा, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन, प्लाझ्मा थेरपी, ICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग अशा प्रगत ट्रीटमेंट आणि टेक्नॉलॉजीजमुळं या विषयाचा सक्सेस रेट हा अनेक पटीने वाढलेला आहे. त्यामुळे ज्यांना काहीही करून मूलबाळ होत नसेल अशा जोडप्यांनी काही विचार न करता टेस्ट्यूब बेबी की म्हणजेच IVF याचा वापर करायला हरकत नाही. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. तब्बल 2 वर्षानंतर यंदाचा श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी सर्व गणेश भक्तांना मिळालेली असून या गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा. सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी सर्व तरुणांना, सर्व तरुण गणेश भक्तांना एक विनंती राहील. एक आगळं वेगळं प्रकारचं संकट तरुण वर्गावर आलेलं आहे. तरुण हा फार व्यसनाच्या अधीन झालेला आहे, तर आपल्याला सर्वांना मिळून व्यसनमुक्त छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प आपण ह्या गणेश उत्सवानिमित्त करूया. महिला संरक्षणाचा संकल्प या गणेश उत्सवानिमित्त करूया. अशाच शुभेच्छा मी सर्व गणेश भक्तांना देतो. धन्यवाद. मी सतीश रावसाहेब दांडेकर, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रत्नापूर खुलताबाद. माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी दिनेश आंभोरे, खुलताबाद पंचायत समितीचे माजी उपसभापती, भारतीय जनता पार्टी, यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. संतोष अंबादास लाटे, सोनखेडा, शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोनखेडा. मागचे 2 वर्ष आगमन गणरायाचं होत होतं, पण जल्लोषात दणक्यात होत नव्हतं. यावर्षी त्या जल्लोषात त्या दणक्यात होणार आहे आणि म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव 3 वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे होणार आहे. यावर्षीचा उल्हास उत्साह हा वेगळाच असणार आहे. मी समस्त बांधवांना, माता भगिनींना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईल. शुभेच्छा देत असताना गणरायाला ही प्रार्थना करेल की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी आज दुखावलेले यांना लवकरात लवकर मदत मिळू दे, महागाईचा भडका जो उडालेला आहे तो कमी होऊ दे आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे, अशा प्रकारची प्रार्थना मी गणरायाला करेन. राधाक्ष नामले, मी पुढेगावचा आहे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आहे. होतो मी या छावणी गणेश मंडळाच्या वतीने मी छावणी गणेश भक्तांना, छावणी परिसरातील सर्व जनतेना, पडेगाव, मिठमिठा, भावशिंगपुरा, तिसगाव, गोलवाडी, कांचनवाडी, नक्षत्रवाडी आणि अलीकडचे जे कर्णपूर आहे या ठिकाणचे सर्व गणेश भक्तांना विनंती करतो, त्यांनी शांततेने गणपतीचे विसर्जन करावे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व श्री गणेश भक्तांना व सर्व देशवासियांना छावणी गणेश महासंघ
व जाधव मंडप डेकोरेटर्स आणि केशव सुपर मार्केट छावणीतर्फे सर्वांना शुभेच्छा। तसेच आपला हा 10 दिवसाचा श्री गणेश उत्सव साजरा करताना शासनाने दिलेले नियम आणि पोलीस आयुक्ताकडून आलेल्या सूचना, पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सूचना याचं पालन करून सर्वांनी हा सण साजरा करावा। परत एकदा सर्वांतर्फे आमच्या गणेश महासंघातर्फे शुभेच्छा, धन्यवाद। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। नाजरीन, अब औरंगाबाद की खबरें खत्म हुई, अब आपको लिए चलते हैं अहमदनगर की खबरों की ओर। आज अहमदनगर में पुलिस सुपरिटेंडेंट मनोज पाटिल ने लोगों से रियासती हुकूमत के रहनुमाय उसूलों को अपनाते हुए अमन व अमान के साथ गणेश उत्सव मनाने की अपील की। कुठल्याही उत्सवादरम्यान डॉल्बी किंवा आता नवीन एक प्रकार आला आहे प्लाझ्मा, असे वेगवेगळे साऊंड प्रोड्यूस करणारे जे ॲम्प्लिफायर्स आहेत याचा वापर केला जातो। खरं तर हे सर्व ज्या सिस्टीम्स आहेत हे एखाद्या मोठ्या मैदानावरती एखाद्या कार्यक्रमाच्या दरम्यान लावण्याचे इन्स्ट्रुमेंट किंवा रस्त्यावरती आणले जातात आणि त्याचा व्हॉल्यूम वाढवला जातो, त्या डेसिबेल मीटर तर तुटेल इतक्या पद्धतीचं साऊंड वाढतो। 100, 110, 120, 130 याच्या पुढे सुद्धा डॉल्बी लेवल गेलेले बघितलेले आहेत आणि यापूर्वी आम्ही अनेक वेळेला कारवाई केलेली आहे। दुर्दैवाचा भाग असा आहे की भिंगार पोलीस ठाणे हद्दीमध्ये आमचे एक हवालदार आता रिटायर झाले, ते ड्युटी करत असताना त्यांना दोन्ही कानाला ऐकायचं येणं बंद झालं, ऑलमोस्ट टोटली डेफ या पोलीस कर्मचाऱ्याला व्हावं लागलं आणि त्याचं हे जे सगळं झालं हे ड्युटीवरती स्पीकरसमोर कर्तव्य करत असताना झालेलं आहे। माझी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की आवाजामुळे आपल्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे, आपल्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा होणार आहे। एवढंच काय, वृद्ध लोक, लहान मुलं, महिला, पेशंट आणि अभ्यास करणारे विद्यार्थी याच्यावरती याचा खूप मोठा परिणाम होतो। आनंद आपण साजरा करावा, गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा, पण हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या डी जे सिस्टीम किंवा जी सिस्टीम आपण लावता ॲम्प्लिफाईंग सिस्टीम त्याचा आवाज जर आपण मर्यादित ठेवला तर तेवढाच आनंद आपल्याला मिळणार आहे, पण त्याबरोबर इतरा कुणाला त्रास होणार नाही याची एक सामाजिक भान ठेवून बांधिलकी आपण जपाल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। अहमदनगर पोलीस दलातून आपल्या सर्वांना विनंती आहे की डेसिबेल मीटरचा वापर करून त्याच्यातून गुन्हा आणि पुढची प्रक्रिया टाळली तर त्याचा निश्चितच फायदा सगळ्यांना। यावर्षी सर्व पोलीस ठाण्यांना डेसिबेल मीटर देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याची मोजणी ही करण्यात येणार आहे। जिथे इथं साऊंड मर्यादेच्या वर असेल तिथे निश्चितच कायदेशीर कारवाई होईल। यावर्षी गणेशोत्सवासाठी जवळजवळ 1200 होमगार्ड अहमदनगर पोलिसांना उपलब्ध झालेले आहेत, 200 जास्ती कर्मचारी आणि 50 जास्ती अधिकारी या बंदोबस्तासाठी उपलब्ध झाले। याबरोबर SRPFची पूर्ण एक कंपनी यावर्षी अहमदनगर पोलिसांना मदत करते। नागौरी मुस्लिम मगर जमात ट्रस्ट स्कूल में आज कंप्यूटर लैब का इफ्तिताह किया गया। कंप्यूटर लैब ने यकीनन तुलबा पर जदीद तालीम के दरवाजे खोल दिए हैं, इस तरह का इजहार ख्याल प्रोग्राम में मेहमानों की जानिब से किया गया। इस मौके पर प्रिंसिपल नजमुसहर शेख को इनके रिटायरमेंट पर मुबारकबाद दी गई। आज जिस कंप्यूटर लैब का इफ्तिताह हो रहा है उसने तुलबा पर जदीद तालीम के दरवाजे खोल दिए हैं। इसके अलावा हाई स्कूल के प्रिंसिपल नजमुसहर शेख ने भी इस मकाम पर अपनी तवील खिदमात देकर हाई स्कूल के मेयार में इजाफा किया है। MLA संग्राम जगताब ने जोर देकर कहा कि रिटायरमेंट के बाद भी वो अपने तजुर्बे को इंस्टीट्यूट और हाई स्कूल के काम में इस्तेमाल करें। नागौरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट के जेर इंतज़ाम अहमदनगर उर्दू प्राइमरी स्कूल, हाई स्कूल और मिसगर जूनियर कॉलेज में कंप्यूटर रूम का इफ्तिताह किया गया। इस मौके पर माहिर तालीम डॉक्टर अब्दुस्सलाम, काउंसलर सचिन जाधव, मेयर आसिफ सुल्तान, समत खान, साहेबान जागीरदार, विकार अंजुम, मुजीब अब्दुर्रहमान शेख, मौलाना अमीन, मतीन मलिक, निसार पवार, तनवीर खान, जकरिया अहमद खान, बशीर खाजी,
एडवोकेट वसीम सैयद, जनरल सेक्रेटरी रेहान खाजी, सेक्रेटरी तालीम इनामुल्ला खान, खजानची वाजिद खान, ट्रस्टीज मुबीन तिम्बतकर, इफ्तिखार अकील खान, हेड मिस्टरेस रुमाना बाजी वगैरह मौजूद थे। नवीन संगर कश्यप याचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याच प्रकारे आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापिका याचा देखील सेवापूर्ती सोहळा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होत आहे। खरं तर आपल्या या संस्थेला ही जुनी संस्था आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था नगर शहरामध्ये नगरच्या शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि कार्यरत असताना की बऱ्याच वर्षापासून अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये घडून पुढे आलेले आहेत। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ने लगाए बीजेपी पर संगीन इल्जामात। प्रेस कॉन्फ्रेंस में किया बीजेपी पार्टी पर कार्रवाई का मुतालिबा। नारेगांव में नशा मुक्ति अभियान के तहत की गई लोगों की रहनुमाई। लोगों को नशे की लत से नजात दिलाने के लिए किए गए जरूरी इकदाम। और अहमदनगर के पुलिस सुपरिटेंडेंट मनोज पाटिल ने लोगों से की पुरामन तरीके से गणेश उत्सव मनाने की अपील। इसी के साथ ADN उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और ख़बरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।